नालासोपारा तुळींच पोलिसांनी गस्ती दरम्यान दोन नायजेरियन नागरिकांकडून 6.5 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात 4:15 तुळींच पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रकाश घुगे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन नायजेरियन नागरिक अंमली पदार्थ विकत असताना दिसून आले. त्यांनी तत्काळ आपल्या पोलीस टीमला बोलावून घेऊन नायजेरियन नागरिकांची अंग झडती घेतली असता एका नायजेरियन नागरिकाकडून 52 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज आणि दुसऱ्या नागरिकाकडून 13 ग्रॅम कोकीन आणि 150 ग्रॅम गांजा असा 6.5 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत केला. हमीद रेमंड आणि इजे मायकल चुकुमा असं दोघा नायजेरियन नागरिकांची नावे आहेत. यांनी हे अंमली पदार्थ कुठून आणले आहेत, या टोळीत आणखी कुणी साथीदार आहेत का, याचा तपास आता तुळींच पोलीस करत आहेत. आम्ही सगळ्यांनी छापा मारून त्या दोन नायजेरियनना पकडलं. दोन्ही नायजेरियन लोकांवरती अटक करून त्यांच्यावरती पुढील कारवाई करत आहोत.